विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। रामनगर विटा येथील हॉटेल डायमंड पाठीमागे असलेल्या श्री बंगल्यावरती वीज पडून प्रचंड प्रमाणात आग लागलेली आहे। या आगीमध्ये बंगल्याचे व टू व्हीलरचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। समजताच तिथेच असलेले सामाजिक कार्यकर्ते विवेक भैया भिंगारदेवे व तसेच आमचे सहकारी मित्र विटा एक्सप्रेस न्यूजचे संपादक अजय सकटे यांनी भर मोठ्या पावसामध्ये आपल्या जीवाशी खेळ खेळून घटनास्थळावर धाव घेतली व लागलेली आग विझवण्यात त्यांना यश मिळाले। खानापूर आटपाडी तालुक्याचे प्रांत संतोष बोर व खानापूर विट्याचे तहसीलदार ऋषिकेश सळके साहेब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली। वाटा